फलटण तालुक्यातील आणखीन 3 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह. मुंबई परिसरातून शेरेचीवाडी हिंगणगाव येथे दिनांक 12/7/2020 रोजी आलेल्या 38 वर्षीय महिलेची कोविड चाचणी दिनांक 13/7/2020 रोजी पॉझिटिव्ह आली होती. सदर महिलेच्या निकट संपर्कातील 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामध्ये 2 पुरुष 61 वर्ष आणि 32 वर्ष व 1 महिला 27 वर्ष यांचा समावेश आहे. सदरच्या 3 व्यक्ती मुंबई परिसरातून आल्या आहेत तर मंगळवारपेठ फलटण येथील निकटवर्तीयच्या संपर्कातील रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. प्रतिनिधी ऋषिकेश मोरेसह एबीपी माझा फलटण.